राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वाची बैठक होते आहे. बीड हातकणंगले या मतदारसंघाचे उमेदवार या बैठकीमध्ये निश्चित केले जाणार आहेत. तर हिंगोली रायगड मतदारसंघ अदलाबदलीबाबत काँग्रेससोबत चर्चा अजून व्हायची असल्यामुळे त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. तसंच मावळमध्ये लक्ष्मण जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामासंदर्भात मंत्रिमंडळात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवार जाहीर करणार नसल्याचं समजतंय. तर बीडमधून जयदत्त क्षीरसागर सुरेश दास या दोघांमधून कुणाला उमेदवारी मिळते याबाबतही उत्सुकता आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव उमेदवार निश्चितीसाठी आज दुपारी दिल्लीला जाणार असून उद्या उमेदवार निवडीसंदर्भात काँग्रेसशी बैठक होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारी आघाडीत घेणाऱ्या आणि सगळ्यात प्रथम आपले उमेदवार जाहीर करणाऱ्या राष्ट्रवादीला हातकणंगले मतदारसंघासाठी मात्र उमेदवार मिळत नाहीये अशी परिस्थिती आहे. सुरुवातीला हातकणंगलेहून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यासंदर्भात विचार सुरू होता, मात्र त्यांनी लोकसभा लढण्यास स्पष्टपणे नकार दिल्यानं राष्ट्रवादी पक्षासमोर अडचण निर्माण झाली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या गळ्यात बांधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केला, मात्र काँग्रेसही तयार न झाल्यानं हातकणंगलेहून उमेदवारी कुणाला द्यायची असा पेच पक्षासमोर पडला आहे. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत. दीपक, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरुवातीला आघाडीच्या बाबतीत असेल, महाराष्ट्राच्या राजकारणात असेल, आम्हाला जागा मिळायलाच पाहिजे, सगळ्या जागांवर आम्ही निवडणूक लढवण्याची एक भूमिका घेतली होती, मात्र वास्तवात हातकणंगलेसारखा पश्चिम महाराष्ट्रातला एक मोठा भाग की ज्या ठिकाणी विरोधी पक्षाला मार देऊन त्यांचं समूळ स्थान नाहीसं करण्याची एक स्थिती होती, मात्र राष्ट्रवादीकडे उमेदवारच नाही आहे. काय सांगाल महाराष्ट्रातल्या आणि राजकारणातल्या एका मोठ्या पक्षाबद्दल? ऋषी, आज थोड्या वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू झालेली आहे. सुरुवातीला या बैठकीमध्ये बीड मतदारसंघातील उमेदवाराबद्दल निश्चित होणार आहे, तिथला उमेदवार कोण असेल, कारण तिथे कुठलं नाव समोर येतं यासंदर्भात अद्यापही उत्सुकता आहे. सुरेश दास आणि जयदत्त क्षीरसागर या मंत्र्यांची नावं चर्चेत असले तरी ऐनवेळेला एखादा धक्कादायक नसुद्धा नाव समोर येऊ शकतं असं पक्षातील नेते सांगतायत. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो, परंतु या बालेकिल्ल्यामध्ये हातकणंगले मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप उमेदवार मिळत नाही अशी परिस्थिती आहे. मागच्या वेळेला 2009 लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवार निवेदिता माने यांचा राजू शेट्टी यांनी पराभव केला होता. पुन्हा एकदा राजू शेट्टी इथे रिंगणात आहेत, परंतु यावेळेला उमेदवार कोण द्यायचा, राजू शेट्टींना श देणारा उमेदवार कोण द्यायचा यासंदर्भात अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय होत नाहीये. सुरुवातीला जयंत पाटील यांच्या नावावर चर्चा झाली, पण जयंत पाटलांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात नकार दिल्यानंतर आता इथे उमेदवार सापडत नाही राष्ट्रवादीला अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हातकणंगले संदर्भातला निर्णय आज होण्याची शक्यता नाहीये. पक्षाची अजूनही चाचपणी सुरू आहे. एक पर्याय समोर आला होता हा मतदारसंघ काँग्रेसला द्यायचा, कारण काँग्रेसकडे कल्लप्पा आवाडे एक असे उमेदवार आहेत जे राजू शेट्टी यांना चांगली फाईट देऊ शकतात, परंतु काँग्रेसने हा मतदारसंघ घ्यायला नकार दिल्यामुळे राष्ट्रवादी समोर पेच निर्माण झाला आहे. आणि उमेदवार आता राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात हातकणंगलेमध्ये जो बालेकिल्ला समजला जातो राष्ट्रवादी काँग्रेसला तिथेच मिळत नाही आहे. ऋषी, नक्कीच या सगळ्या संदर्भात बीड आणि हातकणंगले या दोन्ही जागा महत्वाच्या आहेत. बीड संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वक्तव्य अतिशय महत्वाचं आहे की या सगळ्या संदर्भात बीडमधला जो उमेदवार आम्ही देऊ तो उमेदवाराचं नाव पाहिल्यानंतर गोपीनाथ मुंडे दोनदा विचार करतील की फॉर्म भरावा की नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता बीड आणि हातकणंगलेचे उमेदवार कोण असतील याबद्दल सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तुर्तास धन्यवाद दीपक या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या सोबत होते आणि यासारख्या आणखीनही काही महत्वाच्या घडामोडी पाहणार होत आहोत. एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.